पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाकडून धाडसी कारवाई, मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा. जैशचा म्होरक्या अजहर मसूदच्या मेहुण्यासह 250 दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि जिहादी या असैन्य कारवाईत ठार झाल्याचं वृत्त. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटी इथले दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ नष्ट. सुमारे 1000 किलो वजनाचे बॉम्ब हल्ले करत भारतीय हवाई दलानं केली मोठी शस्त्रक्रिया. भारतावर पुन्हा होणारा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी भारतानं ही कारवाई केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं स्पष्ट. वीर जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतल्याची देशवासियांची भावना. जवानांच्या शौर्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन. देशाच्या सुरक्षेबद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही. राजस्थानातल्या चुरू इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गर्जना. आणि भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या कारवाईचं देशभरातून स्वागत. शहीद जवानांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची सर्वच स्तरातून प्रतिक्रिया. नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. भारतीय हवाई दलाच्या Miraj 2000 या 12 विमानांनी आज पहाटे भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानमधल्या बालाकोट आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या चाकोटी आणि मुझफ्फराबाद इथं हवाई हल्ले करत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 3 तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले. बालाकोट परिसरात पहाटे 3:30 वाजता ही असैन्य कारवाई केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटी या ठिकाणी असलेले हे तळ अतिशय नियोजनबद्ध कारवाईत नष्ट करण्यात आले. 15,000 फूट उंचीवरून सुमारे 1 टन वजनाचे बॉम्ब हल्ले या तळांवर करण्यात आले. या कारवाईत या तळावर असलेले अनेक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि जिहादी गटाचे सदस्य ठार झाल्याचं त्यांनी सांगितलं. मसूद अजहरचा मेहुणा मौलाना युसुफ अजहर हा देखील या तळावर होता अशी माहिती त्यांनी दिली. या तळांवर असलेल्या दहशतवाद्यांकडून भारतात आणखी दहशतवादी हल्ले होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. हे हल्ले रोखण्यासाठी तातडीनं खबरदारीच्या उपाययोजना करणं गरजेचं होतं, त्यासाठीच ही असैन्य कारवाई करण्यात आली. यात केवळ जैश ए मोहम्मदच्या शिबिरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. बालाकोट ही जागा खैबर पख्तुनवाच्या घनदाट जंगलात पहाडावर असून तिथे हे दहशतवादी तळ आहेत. या भागात लोकवस्ती नाही असंही गोखले यांनी स्पष्ट केलं. जैश ए मोहम्मद या तळावर भिदाईन दहशतवाद्यांना प्रशिक्षित करत असून भारतात आणखी काही ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत आहे अशी माहिती विश्वसनीय गुप्तचर यंत्रणांकडून सरकारला मिळाली होती. या संभाव्य धोक्याला रोखण्यासाठी भारताला ही कारवाई करावी लागली असं गोखले यांनी स्पष्ट केलं. In an intelligence-led operation in the early hours of today, India struck the biggest training camp of the Jaish-e-Mohammed in Balakot. In this operation, a very large number of Jaish-e-Mohammed terrorists, trainers, senior commanders, and groups of jihadis who have been trained for fidayeen action were eliminated. This facility at Balakot was headed by Maulana Yusuf Azhar, alias Ustad Ghori, the brother-in-law of Masood Azhar, chief of the JEM. The government of India is firmly and resolutely committed to taking all necessary measures to fight the menace of terrorism. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात जैश ए मोहम्मदनं केलेल्या आत्मघातकी हल्ल्याला आज 12 दिवस झाले असतानाच भारतीय सेनेनं या हल्ल्याचं दुसरं प्रत्युत्तर दिलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मदचे हस्तक ठार केल्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमधल्या बालाकोट जवळच्या जैश ए मोहम्मदच्या तळावर हवाई कारवाई करत सुमारे 350 दहशतवाद्यांना आज यमसदनी पाठवलं. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी नियंत्रण रेषेचं उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला. या कारवाईविषयी पाकिस्ताननं प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याला पाकिस्तान प्रत्युत्तर देईल. भारतानं हा हल्ला करत आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केला आहे असा आरोप पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला आहे. जागतिक पातळीवर भारताच्या हल्ल्याची तक्रार केली जाईल असंही कुरेशी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान नियंत्रण रेषेजवळ राजौरी आणि नौशेरा भागात पाकिस्ताननं संध्याकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत 30 ठिकाणी गोळीबार सुरू केला आहे. अखनूर, पूंछ आणि कृष्णा घाटी इथंही पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरू असून भारतीय जवान
त्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत. भारतानं आज केलेल्या असैन्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, कॅबिनेट सचिव पी के सिन्हा, परराष्ट्र सचिव विजय गोखले, गृहसचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र आणि अतिरिक्त प्रधान सचिव डॉ पी के मिश्र हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यावेळी वित्तमंत्री अरुण जेटली, राजनाथ सिंह, विजय गोयल, रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल, गुलाम नबी आझाद, प्रेमचंद गुप्ता, भर्तृहरी महताब, ओमर अब्दुल्ला, सीताराम येचुरी, नरेश गुजराल आणि डेरिक ओ ब्रायन उपस्थित होते. दहशतवादाविरुद्धच्या सरकारच्या कारवाईला सर्व पक्षांनी पाठिंबा व्यक्त केला असं स्वराज यांनी बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं. भारतीय हवाई दलानं आज केलेल्या कारवाईनंतर संपूर्ण देशात वीर जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतला गेला अशी भावना निर्माण झाली. भारतीय जवानांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल देशभरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे. आज वीर जवानांना वंदन करण्याचा दिवस असून देश सुरक्षित हातात असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते आज राजस्थानच्या चुरू इथल्या सभेत बोलत होते. चुरू की धरती से मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं कि देश सुरक्षित हाथों में है. साथियों, देश से बढ़कर कुछ नहीं होता. देश की सेवा करने वालों को, देश के निर्माण में लगे हर व्यक्ति को आज के इस महत्वपूर्ण दिवस पर फिर एक बार ये प्रधान सेवक नमन करता है. देशाच्या सैन्य दलांच्या पराक्रमाला अभिवादन करून त्यांच्या शौर्याबद्दल पंतप्रधानांनी आत्मविश्वासाची भावना व्यक्त केली. तसंच देशाच्या सुरक्षिततेबद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं. या हल्ल्याची प्रतिक्रिया म्हणून जनतेमध्ये उत्पन्न झालेला जोश स्पष्ट दिसत असल्याचंही ते म्हणाले. यानंतरही भारत मातेचं मस्तक कदापि झुकू देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधानांनी देशवासियांना दिली. मैं देश नहीं मिटने दूंगा. मैं देश नहीं रुकने दूंगा. मैं देश नहीं झुकने दूंगा. सौगंध मुझे है मिट्टी की. मैं देश नहीं मिटने दूंगा. मैं देश नहीं रुकने दूंगा. मैं देश नहीं झुकने दूंगा. मेरा वचन है, मेरा वचन है भारत मां को. मेरा वचन है भारत मां को, तेरा शीश झुकने नहीं दूंगा. पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान भारत माता की जय या घोषणांनी सभेचा परिसर दुमदुमून गेला होता. भारतीय हवाई दलानं आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरातल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळांवर केलेल्या धाडसी कारवाईबाबत देशभरातून भारतीय जवानांच्या शौर्याचं कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. भारतीय संरक्षण दलाचं आपण अभिनंदन करत असून संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा था कि कैसे कब
और कितना करना ये सेना को छूट दी है और सेना ने जबरदस्त पराक्रम किया है उनको बहुत बहुत बधाई। भारतीय सेनेनं हवाई हल्ल्याद्वारे एक प्रकारे शहीद जवानांचं बलिदान वाया जाणार नाही हे पाकिस्तानला दाखवून दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। आज एक प्रकारे आमच्या शहीद जवानांचं बलिदान हे वाया जाणार नाही हे खऱ्या अर्थानं पाकिस्तानला दाखवून दिलंय आणि विशेषतः भारतीय सैन्य दलाचं आमच्या एअरफोर्सचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो। प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होतं ते या ठिकाणी होत आहे। आपण पाकिस्तानमध्ये जाऊन कारवाई करू शकतो याची धमक भारतीय जवानांनी पुन्हा दाखवून दिली आहे। हा हवाई हल्ला म्हणजे वीरमरण आलेल्या भारतीय शहीदांना एक चांगली श्रद्धांजली ठरली आहे असं माजी एअर मार्शल भूषण गोखले यांनी सांगितलं। ते सुद्धा आत खूप डीप जाऊन करू शकतो कारण आपण नुसतंच पीओके केलं नाही आहे। बालाकोट आहे ते पख्तुनी याच्यामध्ये आहे पख्तुनावामध्ये आणि त्यामुळे आपण पाकिस्तानला वारंवार सांगतोय की तुम्ही तुमचे हे दहशतवादी सगळे जे तिथे तुम्ही शिबिरं करता ट्रेनिंग करता त्या लोकांना तिथून आमच्याकडे पाठवता आणि आपल्याकडे नुसते नाही जगभर पाठवता इराणमध्ये अफगाणिस्तानमध्ये अगदी अमेरिकेपर्यंत तुम्ही जे सगळ्यांना ट्रेनिंग करून पाठवता त्या सगळ्यांचं बंद करा। संबंध पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही बंद करू म्हणून पण त्यांच्यात ताकद नाही करायची कारण पंतप्रधानांना तिथलं म्हणजे एक नुसतं पुढचं एक पोपट टाईप असं असतो ॲक्च्युली आर्मी आणि आयएसआय ते सगळं काम करतं आणि त्यामुळे जे डीप स्टेट त्याला म्हणतो आपण आणि त्यामुळे हे आपण आज दाखवून दिलं की तुम्ही असं करणं बरोबर नाही आहे। लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्ल्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्ताननी लगातार मागच्या 30 वर्षापासून सातत्याने आतंकवादी हल्ले भारतामध्ये केल्या कारण आपल्याला हे नालायकाजनी ही कारवाई करावी लागली। इवन उरीच्या हल्ल्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक छोट्या याच्यावरती केली आता आपल्याला वायुसेनेचा वापर केला लागला। जर पाकिस्ताननी धडा शिकला नाही तर आपल्याला अजून पण मोठी कारवाई करावी लागेल। पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान नितीन राठोड यांचे वडील शिवाजी राठोड यांनी या हल्ल्याविषयी समाधान व्यक्त केलं आहे। हे हमला चालू ठेवायला पाहिजे त्यांचं जे आतंकवादी आपल्या लोकांना त्रास सगळं त्यांचं बिमोड होईपर्यंत लढा मागे घेऊ नये। आता थोडं समाधान झालं काहीतरी टक्के परंतु हे चालू ठेवल्यानंतर बिमोड झाल्यानंतर भरपूर आम्हाला चांगला अनुभव वाटेल। भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईमुळे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आहे। या कारवाईमुळे दहशतवादाला आळा बसेल अशी प्रतिक्रिया पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत यांचे भाऊ राजेश राजपूत यांनी दिली आहे। शहीद संजयच्या तेलवीचा कार्यक्रम सुरू असताना अनेक मित्र आप्तेष्ट नातेवाईकांचे फोन आले की आपल्या शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला भारताने आणि त्यांच्या आतंकवादी त्या ठिकाणांवर कॅम्पवर हल्ले करून 300 आतंकवादी ठार मारले निश्चित चांगली कारवाई आहे भारताची। अशा प्रकारच्या 300 घटना टळल्या भविष्यातल्या असं मी म्हणेल की अशा प्रकारच्या आतंकवादी प्रवृत्तीचा विनाश केल्याने निश्चितच अशा कारवायांना आळा बसेल आणि भविष्यात शांतता आणण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल ठरेल। भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमधल्या जैश ए महम्मदच्या तळांवर कारवाई करून 3 तळ उद्ध्वस्त करण्याच्या शौर्याचं कौतुक करत राज्य विधिमंडळातही सर्वपक्षीय नेत्यांनी आनंद व्यक्त केला। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आणि परिसरात मुख्यमंत्र्यांसह सर्व सदस्यांनी या धाडसी कारवाईबद्दल हवाई दलाचं अभिनंदन केलं। भारतीय सैन्य मजबूत असल्याचं आज आपण जगाला दाखवून दिलं आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। विधानसभेतही या कारवाईबद्दल सैनिकांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला। या प्रस्तावाला पाठिंबा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देणाऱ्या भारतीय वायुदलाचं कौतुक केलं। काँग्रेसचे नेते नसीम खान यांनीही वायुसेनेच्या कारवाईबद्दल अभिनंदन करून प्रस्तावाचं समर्थन केलं। अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करून वायुसेनेनं आपलं सामर्थ्य दाखवलं आहे या सैनिकांचा आम्हाला अभिमान वाटतो असं सांगत शिवसेनेचे नेते सुभाष साबळे यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला। सभागृहात एकमतानं सैनिकांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला। विधान परिषदेतही भारतीय सैन्याचं अभिनंदन करणारा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला। महसूल मंत्री आणि सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी हा ठराव मांडला त्याला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समर्थन दिलं।
प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी सैन्याचं बुद्धी युक्ती आणि शक्ती चातुर्य तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करत संपूर्ण देशानं सैन्य दलाच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन केलं. कामकाज सुरू होताच सदस्यांनी भारतीय सैनिकांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. विधानसभेत आज प्रश्नोत्तर लक्षवेधी यावर चर्चा न होता थेट पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. विधिमंडळ परिसरातही आज आमदारांनी तिरंगा हातात घेऊन वंदे मातरमच्या घोषणा देत सैन्याच्या कामगिरीबद्दल जल्लोष केला. आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी आपण सगळे भारतीय एक आहोत ही भावना आपली सर्वांची आहे आणि अशा प्रकारच्या कारवाया जर कुणी आपल्यावर केल्या तर त्याला भारत देश कसं सडेतोड उत्तर देऊ शकतो हे सकाळच्या साडेतीनच्या हल्ल्यामध्ये संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर राज्याचे प्रमुख यांना त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो इथं अभिनंदन चा प्रस्ताव ठेवला त्याला सैन्य दलाचा अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला त्याबद्दल आम्ही पण सगळेजणांचाच त्याला पाठिंबा आहे. आम्ही सगळेजण त्याला मनापासून पाठिंबा देतो आणि ज्या ज्या वेळेस अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल त्या त्या वेळेस संपूर्ण जगाला आपण सगळेजण मिळून दाखवून देऊ की आम्ही 125 कोटी भारतीय एक आहोत. आमच्या कुणी वाकड्या नजरेने देखील पाहण्याची गरज नाही. आम्ही जशाच तसं उत्तर देऊ शकतो अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आज झालेलं आहे. त्याचं मनापासून पुन्हा एकदा सैन्य दलाचं सर्वांचंच मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो. विधानसभेत आज प्रश्नोत्तर आणि लक्षवेधीवर चर्चा न होता थेट पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. चर्चेच्या आरंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर चौफेर टीका केली. गेल्या 5 वर्षात 36,000 कोटींची महसुली तूट झाली असून कर्ज घेण्याच्या मर्यादा संपूनही कर्ज घेणं सुरूच असल्याचं भुजबळ म्हणाले. पुण्यात काल कर्णमधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या प्रकाराची 7 दिवसात चौकशी करून दोषींवर कारवाई करू अशी ग्वाही विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी आज सभागृहात दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी सरकारनं त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली होती. मुद्रांक शुल्क थकवणाऱ्या लोकांना त्यावरील दंड आणि व्याज माफ करून अभय योजना लागू करण्यासाठी कायद्यात बदल करण्याच्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली. यापूर्वी अभय योजना जाहीर करूनही थकीत मुद्रांक शुल्क वसूल झालं नाही. आता कायद्यात सुधारणा करून वसुलीसाठी चालना देता येईल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारच्या निष्काळजीपणामुळेच मुद्रांक वसुली रखडली असून मुद्रांकांच्या दरात वाढ केल्यामुळे ते न भरण्याची वृत्ती वाढली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान केला. सर्वांसाठी परवडणारी घरं बांधण्यासाठी 54 एकरपेक्षा जास्त जमीन धारणा करण्याची परवानगी देणारं विधेयकही आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे मोठी गृहसंकुलं विकसित करता येणार आहेत. मात्र शेतकरी लुबाडले जातील अशी भीती विरोधकांनी यावेळी व्यक्त केली. कर्णबधीर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद आज विधान परिषदेतही उमटले. या प्रकरणाच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल उद्यापर्यंत सादर करण्याचे तसंच त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सरकारला दिले. या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करत सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचं सांगून दोषींवर कठोर कारवाई होईल अशी ग्वाही दिली. मूळ आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला सर्वसंमतीनं लवकरात लवकर पाठवणार असल्याची माहिती महसूल मंत्री आणि सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी हौद्यात येऊन गदारोळ केला. या गोंधळातच पुरवणी मागण्या चर्चेविना मंजूर करण्यात आल्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत करण्यात आलं. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात 2015, 2016, 2017 आणि 2018 या वर्षांसाठी गांधी शांतता पुरस्कारांचं वितरण केलं. कुष्ठरोग निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सदिच्छादूत आणि जपानी सामाजिक कार्यकर्ते योही सासाकावा यांना 2018 या वर्षासाठी गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. सासाकावा यांच्याशिवाय कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राला 2015
अक्षय पात्र फाउंडेशन आणि सुलभ शौचालय या संस्थांना संयुक्तपणे 2016 तर एकल अभियान ट्रस्टला 2017 गांधी शांतता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. जनकल्याण में असाधारण योगदान देने वाली आज की सभी पुरस्कृत संस्थाओं तथा श्री योही सासाकावा को मैं बधाई देता हूं. महात्मा गांधी की 125वीं जयंती के अवसर पर आरंभ किए गए इस पुरस्कार से सम्मानित व्यक्तित्वों और संस्थानों ने लोक कल्याण के प्रेरक उदाहरण प्रस्तुत किए हैं. इन दोनों भारत और विश्व के अन्य देशों में महात्मा गांधी की 150वीं जयंती मनाई जा रही है. गांधी जी को आदर्श मानने वाले नेल्सन मंडेला से लेकर बाबा आमटे तक और रामकृष्ण मिशन से लेकर बांग्लादेश के ग्रामीण बैंक तक सभी गांधी शांति पुरस्कार विजेताओं ने अहिंसा, करुणा, नैतिकता और निस्वार्थ सेवा की सार्थकता में लोगों की आस्था बढ़ाई है. गांधी 150 जब मना रहे तो ये विश्व मानव के रूप में दुनिया उनको जाने, और खुशी की बात है कि इस बार पूज्य बापू का प्रिय भजन वैष्णव भजन तो तहने रे कहिए दुनिया के करीब करीब 150 देशों के वहां के लोगों ने, वहां के कलाकारों ने जो भारत की कोई भाषा नहीं जानते हैं, उन्होंने उसी ढंग से वैष्णव भजन तो तहने रे कहिए गाया और 150 देशों के गायक वैष्णव भजन गाएं. यूट्यूब पर अगर आप जाएंगे तो इतना बड़ा यानी भारत की पहचान कैसे बन रही है, कैसे बढ़ रही है, भारत की स्वीकृति कैसे बढ़ रही है और गांधी के आदर्श आज मानव कल्याण के लिए उपकारक कितने हैं ये विश्व स्वीकार करने लगा है. इसके लिए हम हिंदुस्तान के हर बच्चे के लिए, हर नागरिक के लिए इससे बड़ा गर्व क्या हो सकता है. भगवद्गीतेमध्ये आयुष्यातल्या प्रत्येक समस्येचं उत्तर असून हा केवळ धर्मग्रंथ नाही तर जीवनग्रंथ आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीतल्या इस्कॉन मंदिरात आज पंतप्रधानांच्या हस्ते भगवद्गीतेच्या जगातल्या सर्वात मोठ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. या ग्रंथाचं वजन सुमारे 800 किलो इतकं आहे. कर्म प्रामाण्य सांगणाऱ्या गीतेमधून जीवन जगण्याचा मार्ग मिळतो, संभ्रमाच्या अवस्थेत योग्य दिशा मिळते असं पंतप्रधान म्हणाले. गीतेमध्ये श्रीकृष्णानं सांगितलेला समभाव, न्यायतत्व सरकार चालवताना आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो असं मोदी म्हणाले. गीता केवळ भारतापुरती मर्यादित नसून संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे असंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला इस्कॉनशी संबंधित जगभरातले अनेक मान्यवर उपस्थित होते. अयोध्येतल्या वादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली असून हा वाद मध्यस्थांच्या माध्यमातून सोडवावा असं आवाहन न्यायालयानं सर्व पक्षांना केलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय मध्यस्थ नियुक्त करू शकेल काय यावर घटनापीठ येत्या 5 मार्चला निर्णय देणार आहे. या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दुल नझीर यांचा समावेश आहे. हा वाद मध्यस्थांमार्फत सोडवण्याची 1% शक्यता जरी असेल तरीही तो मार्ग अवलंबला जावा असं पीठानं आज म्हटलं. मात्र यावर उत्तर देताना वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी याआधीचे मध्यस्थीचे प्रयत्न अपयशी झाल्याचं सांगत मध्यस्थीचा प्रस्ताव अमान्य असल्याचं स्पष्ट केलं. आणि आता पाहूया हवामान वृत्त. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे, त्यामुळे वातावरणातला गारवा हळूहळू कमी होऊ लागला आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्याचं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 20, नागपूर 35, 15, पुणे 31, 14, औरंगाबाद 31, 17, नाशिक 30, 16, कोल्हापूर 34, 19, रत्नागिरी 34, 20, सोलापूर 35, 19 आणि अमरावती
कमाल 34 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाकडून धाडसी कारवाई, मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा. जैशचा म्होरक्या अजहर मसूदच्या मेहुण्यासह 250 दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि जिहादी या असैन्य कारवाईत ठार झाल्याचं वृत्त. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटी इथले दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ नष्ट. सुमारे 1000 किलो वजनाचे बॉम्ब हल्ले करत भारतीय हवाई दलानं केली मोठी शस्त्रक्रिया. भारतावर पुन्हा होणारा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी भारतानं ही कारवाई केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं स्पष्ट. वीर जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतल्याची देशवासियांची भावना. जवानांच्या शौर्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन. देशाच्या सुरक्षेबद्दल कुठलीही तडजोड केली जाणार नाही, राजस्थानातल्या चुरू इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गर्जना. आणि भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या कारवाईचं देशभरातून स्वागत. शहीद जवानांना हीच खरी श्रद्धांजली असल्याची सर्व स्तरातून प्रतिक्रिया. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई कारवाई करून भारतीय हवाई दलानं पुलवामा इथल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आज वचपा काढला. भारताच्या या यशस्वी हवाई कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्तानकडून देण्यात आलेली प्रतिक्रिया, त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये होऊ घातलेला तणाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटणारे पडसाद, याविषयी चर्चा करण्यासाठी भारतीय वायुसेनेचे निवृत्त अधिकारी विंग कमांडर शशिकांत कोप्पीकर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.